स्टेशन नांदगाव खंडेश्वरच्या वतीने कर्तबगार महिलाचा सन्मान. स्थानिक पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वरच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनी कर्तबगार महिलांचा सत्कार व सन्मान घेण्यात आला. पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे व पोलीस कर्मचारी यांनी एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीच्या प्रांगणात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिला विविध क्षेत्रात कर्तबगारीने काम करतात व समाजामध्ये सामाजिक भावना ठेवून सामाजिक कार्य करतात, शासकीय सेवेमध्ये नोकरी करून समाज हितार्थ कामे करतात, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका, विधवा, महिलांसाठी आरोग्यासाठी शहीद जवान वीर माता, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, महिला व बालकांवरील अत्याचार, निराधार महिलांसाठी महिला दक्षता समिती, गावामध्ये पोलीस पाटील, कोरोना काळात प्रशासनाला मदत, विधवा महिलांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी देशाला पदके प्राप्त करून दिली तसेच स्वतः विधवा असून घर सांभाळून समाजासाठी काम केले अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या प्रसंगी सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये बेबीताई उईके वीर माता, डॉक्टर प्रवीणा देशमुख ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडे, डॉक्टर अश्विनी मिलखे ग्रामीण रुग्णालयात नांदगाव खंडेश्वर, कल्पना ठाकरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, प्राजक्ता नागपुरे PSI, पूजा काळे, नसीम बानो, मोहम्मद आझम अंगणवाडी शिक्षिका, रंजना वानखडे महिला दक्षता समिती, तरनुम मिलिया शेख समाजसेविका, ममता राजूरकर पोलीस पाटील धानोरा शिकरा, नंदिनी फड होमगार्ड, ममता अंबुलकर महिला पोलीस कॉन्स्टेबल, किरण फुंडे होमगार्ड, कोमल मडके होमगार्ड, रसिका डोकने होमगार्ड, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू साक्षी तोटे, कोमल डवरे, राधा वासनिक अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार हेमंत ठाकरे व पोलीस कर्मचारी यांनी केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नीलकंठ जेवढे गुरुजी गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, कल्पना ठाकरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव, सदानंद जाधव मार्गदर्शक एकलव्य क्रीडा अकादमी तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व कार्यक्रमाचे आयोजक हेमंत ठाकरे या मान्यवरांच्या हस्ते सत्कार मूर्तीला शाल व वृक्ष देऊन तसेच वीर मातांना साडी चोळी देऊन सन्मानित करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता पोलीस कर्मचारी सदाभाऊ देवकते, राम ढाकणे, सचिन मसांगे, रोशन चव्हाण, संजय ढोके, विलास मारोटकर एकलव्य गुरुकुल स्कूल यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी कल्याणकर व प्रस्ताविक हेमंत ठाकरे तर आभार प्रदर्शन प्राजक्ता नागपुरे यांनी केले. रवी मारोटकर, ब्युरो चीफ. धन्यवाद बातमीकर्त्याची, वार्ता स्वराज्याची, स्वराज्य वार्ता.